बघा किती आवरे टेकोने असेल सिंगल तर सांगा. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि मी तोंडाला मॉइश्चरायझर लावलंय ना, त्याच्यामुळे माझा फेस एकदम चमकतोय. आता मी तर थोडस पुसले आणि आरोही आज घरीच थांबणार आहे, कारण आज खालचं घर पण आवरायचं आहे आणि मी पण आज लेट जाणार शॉपवर, कारण आता तिकडचं सामान इकडे शिफ्ट करायच्या पहिले ना खालची जे रूम आहे त्या पूर्णपणे आवरावं लागणार आहे. आणि पाठीमागे जी खिडकी काढली ना ते ओपन स्पेस आहे आणि त्याच्यातून काही पण मध्ये येऊ शकतं, तर तिथं पण जाळी वगैरे बसून घ्यावं लागणार आहे. आता आपण खाली जाऊन बघू कुठपर्यंत काम आलंय. तर चला आता खाली जाऊ आपण आणि बघू खालचं काम कुठपर्यंत आलंय. तर आता हॉलचा कलर झालाय, सगळा कलर झालाय हॉलचा. इकडे किचन रूम पण कंप्लीट झाली आहे आणि बेडरूम सुद्धा. आणि पसारा बघा ना किती पडलेला इकडं. आणि इकडं जरा इको आवाज कमी होतोय, म्हणजे इकडे आवाज तुम्हाला माझा क्लिअर येत असेल, कारण इकडे सामान आहे आणि तिकडे खाली स्पेस होता ना तर तिकडे आवाज घुमत होता. इथं आहे ना, इथं पहिले काहीतरी बसावं लागणार आहे, कारण पाठीमागून म्हणजे पाठीमागं काहीच नाही ना, पाठीमागं खाली प्लॉट आहे तर तिकडनं काही पण येऊ शकतं, तर तिकडं सगळ्यात पहिले काहीतरी बसावं लागणार आहे. आता सगळ्यात पहिले मी काय करतो, जाळी घेऊन येतो. म्हणजे इथं आहे ना, इथं जाळी बसावं लागणार आहे. सगळ्यात जास्त मजा आहे ना ह्या पार्टवर येणार आहे, कारण इकडे व्हिडिओ काढायला खूप जास्त मजा येणार आहे, कारण इकडे डार्क शेड झालाय. तर आता मी हर्षदला पण सोबत घेतलंय, कारण त्यांनी जाळी आणि ते पण आणायचंय ना, तर मला हर्षद सोबत लागल. तर आता बघू आपण त्याच्यासाठी कोणती जाळी भेटते. दोन तीन जाळीचे टाईप आहे आणि मला येताना बेसिंगचा पाईप खराब झालाय ना, त्याच्यासाठी पाईप पण आणायचा आहे. सो गाईज, माझ्या आहे ना दोन्ही दोन्ही हातात सामान होतं, सो मला ब्लॉग घ्यायला जमलं नाही. तर बाहेरून मी सामान आणले आणि खिडक्यांचं पण काम दिलंय, ते जाळ्या बसवायला लावल्या आहे तिन्ही खिडक्यांना. आणि सोबतच ते बाबा होते त्यांना पण सोबत घेऊन आलोय, कारण बेसिंगचं पण काम करायचं आहे. तर आणि आता ते बाबा तेच माप वगैरे घेत आहे इकडं, ते बघताय कुठं लावता येईल, काय लावता येईल, कसं कनेक्शन घेता येईल. आणि हँगर ते पण आणले आणि नळ पण आणले मी. आता इकडे पण जाळ्या येणार आहे आणि इकडे पण. तर आता सामान न्यायला आरो येते. लास्ट टाइम हर्षदची बाय वेळ झाली, चल हर्षद चल ना सामान घेऊया आपण. चल सगळ्यात आता आम्ही आलोय बाहेर बघायला. आता फायनल करायचंय कुठलं घ्यायचंय ते. यामध्ये आम्हाला आहे ना असं कॉम्पॅक्ट असेल तर दाखव ना, कॉम्पॅक्ट डिझाईन पण नाही आरो आपल्या ते पहिल्या याच्यात आहे ना, हेच बसल पहिल्या याच्यात, कर्नाळामध्ये बरोबर हात गॅप आहे नाही, हेच बसल. बाबा ते कुठे गेले, ऍडजस्ट करतो. ओके नाही याच्यात आता वरती शॉवर कसं येईल बेंड घ्याव. सो गाइस फायनल ना आम्ही हा नळ आणि हे शॉवर फायनल केलंय. हे रॅप आहे का? हा ते वरती निघून जाईल आणि हा नळ फायनल केलाय. गाइस आपले जे आजचे मित्र आहे ना हे खूप दुरून आले भेटायला, हिंगोलीवर आले. काय नाव आहे भाई? किसन बेदे. तुझं नाव भाई? आणि भारी वाटलं पहिलं भेटून. मी आज गडबडीत होतो, आज सामानच घेत होतो मी आता बाहेर इकडं. आणि म्हटलं चला एकदा 5 मिनिट शॉपवर जाऊन येऊ, आलो लगेच त्यांना भेटलो वगैरे. आता जाऊन मी आता ना ते काय बेसिंग पण घेतलेलं आहे, आता जाऊ घरी आणि आता ते फिटिंग करावं लागणार आणि त्याची डिझाईन आम्ही घरी जाऊनच दाखवू. आता पॅक दिलंय ते सगळ्यात. हे बेसिंग आणलं बघा आम्ही. तर बेसिंग आम्ही ना बाहेरच बसवतोय, म्हणजे मोकळं चाकळं तोंड वगैरे धुवायला, दात वगैरे घासायला तिकडे अडचण होणार नाही. दोघ ह्या दोघांचं बघ काय चालू आहे इकडे, युट्यूबवर शॉर्ट्स व्हिडिओ बघणं चालू आहे आणि सोबत जेवण पण चालू आहे. काही काम नाही दोघांना, रिकाम टेकडे आहे दोघं पण. काढ पोटातून का? आता हर्षद आणि आरोही चालले आणायला सामान, थोडं सामान बाकी होतं नळाचं वगैरे ते घेऊन येतात आता ते. तर इथं हरमलची गाडी आली ना, त्यांचं चालू बघ ना. आरोही खुळखुळा द्या बाबा एक आमचा असा. गल्ला घे ना हर्ष, तुला घेतला का? नाही ना 20 रुपये. मग घेऊ दे ना गल्ला टाका बाबा गल्ला चपले नाही चांगला द्या फक्त. नाही नाही द्या बाबा 20 लाच द्या. वाज वाज
तर हर्षदनी सामान घेतलं ना, त्यांनी गौरीला पण दाखवलं, गौरीला पण रडायला लावून दिलं, गौरीने पण घेतलं. आता गौरीने शेंडी भारी घेतली राव, शेंडी भारी घातली. काय काय आलं त्याच्यात? तर गौरीच्या घरातून आहे ना मस्त पापडचा वास येत होता, मग मी तिला आवाज देऊन सांगितलं पापड दे म्हटलं, तर आली पापड घेऊन. किती लाजती ती, पापडाचा ब्लॉग, पापडाचा ब्लॉग घ्यारे पापड. आमचे कलर वाले बाबा आले नाही ना कलर द्यायला, म्हणून घरीच कलर देऊ लागले. काळा कलर उरेल सुरेल कलर ते देऊन जात आहे. आम्ही या दरवाजाला पण कलर दिला आहे, ते फार खराब झाले होते ना, म्हणून सर्व दरवाज्यांना कलर दिला आहे. इकडच्या ओलाय तो कलर, अजून आयला नाही तो कलर, वाळलाच नाही पण तो कलर, त्यामुळे असं दिसतं. तर आता मी घरीच आहे ना, तर आरुईला म्हटलं माझ्यासाठी काहीतरी बनव, तर तिने अंडे उकडून काढले आणि आता एक फ्राय करते. अंडे उकडून काढले आणि एक फ्राय, म्हणजे अंडे उकडून काढले आणि अंडेच फ्राय करते. मी पहिले काय म्हटलो, अंडे उकडून काढले आणि एक फ्राय करते. तर आरुईने मस्तपैकी प्लेटिंग वगैरे करून आणलंय, लय टेस्टी दिसतंय आरुई. हे बघा ही चावतार कसं झालाय ना, अशी थिंडती बाहेर काय नाही, काम पडलं की तीच जाते आता. आणि बाहेर बेसिंग बसवलंय, आता थोडी फिटिंग वगैरे बाकी त्याची नॉर्मली. बाबाची सिगरेट आठवण ठेवतो नुसतं सिमेंट आहे बाबा ना. शॉवरचं काम झालं इथं आणि आता एकदा मी चालू करून दाखवतो. ते बाबावरचं काम करायला गेले की मी चालू करून दाखवतो. मी नेमकं चालू केलं ब्लॉग आणि त्याने बंद केलं शॉवर. हे चालू कर की शॉवर सेट करायला, ब्लॉकेज काढून हा म्हणून करणार आता लावलंय. हाला काहीतरी कुटाने करतोय, त्याला काहीतरी करायचंच आहे, मदत करतोय. तिथे खेडा लावतोय, खिळा लावतोय, खेडा बघा तुम्ही जळगावची भाषा, खेडा. बाबा पण आहे ना जळगावचे, ते हा ते पण मस्त सारखं बोलतात. मग त्याचं मळ्याचं डत आहे, तिथे तिथे मारून कसं चालल पण ते मला नाही कळलं. ते अजून याच्यातून येणार रक्त आले, रक्त नळातून रक्त नळाला लागलं असल दाखव ना. आता आता नॉर्मल पाणी येत आहे, ते पहिले गंजलेलं होतं ना, तर त्याच्यातून ते खराब पाणी येत होतं. रक्त सारखं दिसत होतं, पहिले एकदम डार्क आलं होतं. आम्ही व्हिडिओ तरी लेट चालू केला, पहिले ते एकदम असं असं वाटलं की ब्लडच आला त्याच्यातून, एकदम असं काळसर पाणी आलं होतं. ते हॉरर पिक्चर मध्ये नाही दाखवत का, एकदम डार्क आलं पाणी येत त्या टाईप मध्ये. फायनली चालू झालं आता इथलं. याला जास्त मेहनत लागली, खालची लगम लागली, पण याला जास्त मेहनत लागली. तर त्या बाबांना मी आता इथं सोडलं, घरचं काम झालंय कम्प्लीट आणि आता आलोय शॉपवर. शॉपवर पण मी 5 मिनिटं परत जायचंय मला, आणि त्या जाळीवाल्यांना घरी घेऊन जायचंय, त्या जाळी बसवायचं, जाळीचं काम अजून बाकी आहे. सो गाईज आता झालंय सर्व, नळाचं वगैरे फिटिंग वगैरे सर्व झाली आहे, सर्व कामं झालेले जे नळ रिलेटेड होते ते सर्व कामं झालेले. आता फक्त राहिलेले ते जे खिडके आहे ना, जे आपण किचनमध्ये खिडकी पाडलेली होती ना खालच्या रूमांना, त्याला आहे ना पॅक करायचे जाळीने. तर ते माणसं येत आहेत आता माप घ्यायला, आणि ते उद्या काम करणार आहे, आणि उद्या आम्हाला बोर्डाचं इलेक्ट्रिसिटीचं वगैरे काम करायचं आहे. तर आज तेवढंच झालं, आणि कलरवाले तर आज आलेच नाही, म्हणून आता त्यांचं पण काम उद्या अडकलं आहे. जेव्हापासनं आम्ही कलर द्यायचं डिसाईड केलंय ना, तेव्हापासनं हे असे जे बुक्स आहेत ना, ते असेच पडलेले राहतात, आणि आम्ही दरवेळेस बघतो याला, आणि दरवेळेस आमचं डिसिजन चेंज होतं की इथे हा द्यायचा, तिथे तो द्यायचा. आता बघूत आम्ही ना बाहेरून हा कलर द्यायचा डिसाईड केलाय, पण आता सर्वांना विचारावं लागेल हा चांगला दिसेल का, मगच हा द्यायचा आहे. सगळेच आता ते खिडकीचा माप वगैरे घ्यायला आले, त्यांचे ते खिडक्या बसवायच्या, नाही खिडक्या नाही जाळ्या बसवायच्या आहे, म्हणून इथे एक बसवायचे, इथे दोन बसवायचे, आणि
इथे एक बसवायची. अरे ये ना अमेझॉन वरून आता काही ऑर्डर करत बसती. तेव्हा तिने ते काय ऑर्डर केलंय, ते कांदे वगैरे कापायचं काहीतरी युजफुलच राहणार असं काही नाही, काही वाया घातलं सारखे, पण भारी आहे. युज केलंय काय त्याच बघडे. अरे जाणे बटन वगैरे लॉक वगैरे. अच्छा ते बसावं लागतं असं, म्हणजे असं ठेवायचं काय कांदे विंदे टाकायचे. अरे पण इथं जाम आहे ना, इथं होतच नाही आहे. बटन पॉलिसी वाला आहे की नाही काय माहिती, फिरतच नाही काय काय इन्स्ट्रक्शन वगैरे. इन्स्ट्रक्शन तर काहीच नाही दिलं आहे ना, काही नाही. ते कट कसं करायचं दाखवलेलं फक्त. हे चॉपर बोर्ड तर ऑर्डर केलं पण हे खराब आहे, हेच वर्क होत नाहीये. तो काही आता जी ऑर्डर मी पॅक केली ना, ही ऑर्डर आहे ना शिर्डीवर ना आली आहे, साईबाबाची शिर्डी. तर आम्ही ना स्पेशल डिस्काउंट दिलं कस्टमरला, शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागत होते पण मी शिपिंग चार्जेस स्वतः मी टाकले त्याच्यात एक्स्ट्रा. पण खूप भारी वाटतंय ही ऑर्डर शिर्डीला जाते. तर थाईलँडच्या शॉप मध्ये डान्स चालू आहे. नाच रे प्रसाद नाच. प्रसाद माझ्याच राहिलचा डान्स करतोय. सो गाईज आता मी वाफ घेते कारण की माझा फेस पण फार खराब झालाय, फेस मुळे पण आणि मला सर्दी पण झाली आहे, म्हणून मी वाफ घेते आज. सो गाईज काल आहे ना, म्हणजे मी नव्हतो शॉपवर, तर अरविंद यांनी काय केलं, एका पोरीच्या नावाने फेक आय डी उघडली आणि ना शिवासोबत चॅटिंग केली. म्हणजे शिवाने स्वतः हाताने काय म्हणते ते करून घेतलं. जर झालं असं की ते चॅटिंग कुठं आणि दीपकची पण झाली, म्हणजे अरविंदने काय केलं चॅटिंग केली आणि म्हणजे चॅटिंग मध्ये काय म्हटलं, मला दीपक आवडतो म्हणलं. म्हणजे हा विचारात पडला की दीपक कोण आवडतो, माझ्यात काय कमी. इनडायरेक्ट प्रपोज मारला अरविंदला. काल फक्त ब्लॉग पाहिजे होता कारण काल याची सगळ्यात जास्त मजा आली. आज सांगते मी एवढे मजा नाही येते पण काल प्रत्यक्षात त्याची सगळ्यात जास्त मजा आली. बघा किती आवरे टेकोने असेल सिंगल तर सांगा, लग्न करून टाका याच्या सोबत. चांगला आहे, चांगला कमवतो. सांगायचं नसतं आपण दोन तीन दिवस घुमवलं भेटायला बोलवलं असतं इथे तिथे आला असत चॅलेंज आला की अरे पप्पा सोडलंच नाही, मम्मी सोडलंच नाही, गाडी पंक्चर झाली, पेट्रोल ला पैसे पाठव, पैसे तरी घेतले असं करत का लय मजा आलती त्याची. अलग अलग फोटो विचारले सगळे तिने ते दीपकला. आम्ही सगळी चॅटिंग वाजली बाबा. काय केलं दीपकला एक फोटो काढला. आय लाईक यू लाईव्ह चॅटिंग आहे. आय लाईक यू त्याला ओळखती ना कोण कोण फोटो पाठवला का दीपकचा. हो गुड बाय. दीपक तर माझ्या सकाळपासून करते मी. ओके बाय. आता काय करावं मग. हाय दीपकला तर सकाळपासून परिचय केलं होत. दीपक म्हणते वय किती आहे तुमचं, यांना 45. ते म्हणते माझ्या माईचं पण माईचं पण 45. सो गाईज आता वाजले 10:30 आणि अजूनपर्यंत ऋषी घरी नाही आलाय. मी ना आता इतका वेळ त्याला CCTV कॅमेरा चेक करत होती, हा करतो काय. तर काय माहिती, काहीतरी पहिले मीटिंग चालू होती, मला प्रसादने सांगितलं. नंतर आता तर नुसतं हसतोय, काहीतरी करतोय, मला नाही माहिती पण का टाइमपास करतोय असं आता.
10 वाजेपर्यंतचा टाइम असतो आपल्या शॉपचा, तर आता येऊन जायला हवं ना, तर अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आणि मलाही झोपता येत नाही, कारण की मला डोअर ओपन करायचा असतो आणि मला जर एकदा झोप लागली तर मला जाग नाही येणार, म्हणून मला जागी राहावं लागतं आहे. आणि नंतर ते आल्यावर त्यांना जेवायला वगैरे पण द्यायचं आहे, तर लवकर यायचं ना, माझा पण विचार करायचा ना, नाही येते अजून. तर आता मी ऋषीला कॉल केला होता आणि तो बोलला येतोय बिलकुल 2 मिनिटात येतोय, आणि झाला 1/2 तासापासून मी त्याला कॉल करते, तो कॉल पण रिसीव्ह करत नाही. आणि फोन कुठे होता माहिती आहे का, त्याच्या हाताच्या साईडला, आणि आयफोन व्हायब्रेट तरी होतं, पूर्ण सायलेंटवर राहत नाही आयफोन कधीच, तरी सुद्धा उचलत नव्हता, किती हुशार म्हणावं याला. तर आता येतोय बोला, आणि मेन म्हणजे मला करमत पण नाही तो नसला की, कारण की आता रात्र झाली, सर्व झोपले, मग मी एकटीच जागेन, मला बोलायला पण कोणीच नाही आहे, माझं नेट पण चालत नाही, आणि टी व्ही नको म्हटलं, आता तिकडचे उठून जातील ना, त्यामुळे टी व्ही नाही लावला मी. तर म्हणून मी त्याची वाट एवढी आतुरतेने वाट बघते मी त्याची, आणि तो आजच उशीर करतोय नेमकं. चला मित्रांनो, आता आम्ही घरी आलोय आणि इकडं प्रसाद जेवण करतोय आणि आरोही बघत बसली टी व्ही राजाची पिक्चर, आणि मी करतो ब्लॉग या ठिकाणी एंड. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ऋषिकेश_18 ह्या इंस्टाग्राम आयडीला देखील फॉलो करा, RA_16 आणि प्रसाद देशपांडे ह्या आमच्या तिघांच्या आयडीला नक्की फॉलो करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर.